नमस्कार मित्र हो माझ्या गोष्टीचं नाव आहे चतुर बिरबल एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला माझ्या घरी सात नोकर आहेत त्यातील एकाने माझी मौल्यवान मोत्याची पिशवी चोरली आहे कृपा करून तुम्ही तो चोर शोधून काढा बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला त्याने त्या सातही नोकरांना एका खोलीत बोलावले बिरबल त्यांना म्हणाला माझ्याकडे या सात जादूच्या काठ्या आहेत त्या समान लांबीच्या आहेत मी आता प्रत्येकाला यातील एक एक काठी देतो त्या तुमच्याजवळ ठेवा व उद्या मला परत द्या जो चोर असेल त्याची काठी उद्या आपोआप एका इंचाने वाढलेली असेल ज्या नोकऱ्याने मोत्याची पिशी चोरली होती तो त्या रात्री घाबरला तो मनात म्हणाला जर मी माझ्या काठीचा इंचभर तुकडा आधीच कापला तर मी उद्या पकडला जाणार नाही म्हणून त्याने ती काठी एका इंचाने कापून कमी केली दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकराच्या हातातल्या काठ्या पाहिल्या एका नोकराची काठी छोटी असल्याचे त्याला आढळले त्याच्याकडे बोट दाखवून बिरबल म्हणाला हा नोकर चोर आहे त्या नोकराने गुन्हा कबूल केला त्याने चोरलेल्या मोत्यांची पिशवी मालकाला परत केली त्याला शिक्षा करण्यात आली तात्पर्य करावे तसे भरावे